हो रिक्षावाले रिक्षावाले व्हिडिओ ऐका, व्हिडिओ शेअर करा. हे स्पर्धेचं युग आहे आणि आता प्रत्येकाने स्पर्धेत राहायचं आहे. आता सगळ्या बसचं वगैरे सुद्धा भाडं कमी झालं, एसटीचं कमी झालं आहे. भाडी नाकारू नका आणि तुम्ही कुठंही मीटरनं प्रवास करा. अगदी अलिबागला जावा, कल्याणला जावा, मीरा भाईंदरमध्ये व्यवसाय करा मीटरनं. पण आर टी ओला जायचं, परवानगी पत्र घेऊन यायचं, गाडीत ठेवायचं. आणि आता परमिट बी बंद होणार आहे, ज्याला कुणाला काढायचे असतील तर त्याने आर टी ओला जावा आणि तात्काळ रिक्षाचं परमिट काढा जावा. डेटा बनवायचं काम चालू झालं आहे आणि लवकरच आता परमिट बंद होतील. हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांना कळून द्या, सगळ्यांना कळून द्या. आणि मूंचवाला मोकाचे यूट्यूबचे व्हिडिओ बघा. आज तुम्ही बघत नाही सा म्हणून तर तुम्हाला सगळे लुटतायत, हे मात्र लक्षात ठेवा. तर प्रत्येकानं मूंचवाला मोकाची यूट्यूबवरती व्हिडिओ आहे, तुम्ही शाळा उचला. ऑनलाईननं सगळीही कामं चालू झालेली आहेत, हे मात्र विसरू नका. हां, आणि मुंबईचे रिक्षावाले जे वसई विरारला राहतात ना, ताबडतोब NOC काढा. परमिट कॅन्सल करायची सुद्धा मोठी प्रक्रिया चालू झालेली आहे. तुम्ही म्हणताय सर काय होतंय, आमचं काय होतंय, ऑनलाईन प्रक्रिया आहे. अरे बाबा, आता सगळ्या बसचं भाडं फुकटसुद्धा लोक जायला लागले. ठाण्याच्या परिवहन सेवेचं बस बदलायचं, 60 वर्षाच्या पुढच्या लोकांना फुकट तिकीट आहे, महिलांना अर्ध तिकीट आहे, धनांना बोरोलीवरनं ठाण्याला सुद्धा अरे फुकट जायला लागलेत बाबानो. आणि तुम्ही आता मिटरनं धंदा करा, लढू नका, भाडी नाकारू नका. आणि जे वसई विरारला राहते त्यांनी ताबडतोब NOC काढा, परमिट कॅन्सल करायचं चालले. ऑनलाईन चालू झालेले, फेसलेस सेवा चालू झालेले, पेपरलेस सेवा चालू झालेले. फच्चीला तुम्ही कुणाचं ऐकू नका. ऑनलाईननं तुमचं पासिंग बी होतं फक्त 600 रुपयेमध्ये आणि फिटनेससुद्धा तुमचं ऑनलाईननं मिळतं. पण तुम्ही काय काढत नाही, तुम्ही ऐकूनच काय घेत नाही सा. तुम्ही म्हणताय सा हमार गुरु हमार परमिट, हमार गुरु हमार परमिट, हे तर सगळं लफडं आहे. हा तर स्वतःची कामं स्वतः करा, ऑनलाईननं कामं करा, भाडी नाकारू नका. गळ्यात पिवळं ओळखपत्र अडका, ते बी तुम्हाला आता ऑनलाईननं मिळणार आहे. हां, आता RTO ला काय जाण्यासुद्धा गरज भासणार नाही तुम्हाला. खाली तुमचं परमिट नूतनीकरण करायच्या टायमाला जावं लागणार आहे. आणि RTO ला मात्र पासिंगच्या ट्रॅकवरती परवाना धारकांचं गाडी पासिंगच्या टायमाला हजर राहायचं असतं. आणि तुमच्या रिक्षावर ड्रायव्हर ठेवताना मात्र ज्याच्याकडे लायसन बिल आहे त्यालाच गाडी चालवायला द्या, नाही तर पकडलं तर 10,000 रुपये फाईन आहे. हे मी परवाना धारकाने येणं ठेवा. आपल्या गाडीचे पेपर व्यवस्थित ठेवा. जर तुमचे पेपर अपडेट असतील, एक फोटो काढला तर 8 ते 10,000 रुपये फाईन येतोय, हे मात्र विसरू नका. ज्याला कुणाला परमिट काढायचे आहेत त्यांनी RTO ला जावा, ताबडतोब काढा. आणि ज्यांच्या NOC काढायच्या आहेत त्यांनी ताबडतोब मुंबईतील RTO मधनं NOC काढा. आधार कार्डाचा पत्ता तिकडचा करा, लायसनचा पत्ता करा आणि विरार RTO ला कल्याण RTO ला तुमची रिक्षा नोंद करा. आता परमिट कॅन्सल होणार आहेत आणि तुमचं खोटं पत्तं आहे ते, तुमचं पत्ता मुंबईतलं आहे ते, पण जागेच्या अभावी तुम्ही वसई विरारला राहायला गेले राहायचा, तुमचं तिथं घर बी आहे. हां, आणि आता परमिट आता ते मुंबईचं परमिट, कल्याणचं परमिट कुठलं बी असून द्या, तुम्हाला कधीच आयुष्यात परमिट कुणाला देता येणार नाही, कोण चाराने बी देणार नाही. स्वतःची गाडी स्वतः चालवायची, जे भाड्यानं 300 रुपये शिफ्ट देऊ चालवत आहे त्याने RTO ला जायचं, परमिट काढायचं. आणि आता जे काही दंड होतील ना, तो कोण ड्रायव्हर भरणार नाही, परवाना धारकानंच भरायचं आहे. आणि बँकेचं जरी कर्ज डुबावलं ना, तर बँकवाले कोर्टात जाऊन ते वसूल करणार, हे ध्यानात ठेवायचं आहे. हा हमार गुरु हमार परमिट, हमार रिक्षावा हमार परमिट, आता हा विचार सोडायचा आहे. आणि मीटरनं व्यवसाय करायचा आहे, आपापले पेपर अपडेट ठेवा, RTO ला जावा, मुक्त संचाराचं परवानगी पत्र आणून ठेवा, वसई विरार कल्याणला कुठं बी जावा. आणि ते बी आता ऑनलाईननं मिळणार आहे, सरकार त्याला बी 1,000 रुपये करणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आणि ज्यांचे पत्ते वसई विरारचे आहेत त्यांनी तात्काळ NOC काढा आणि तिकडं रजिस्ट्रेशन करा, हे मात्र लक्षात ठेवा. ज्याला परमिट काढायचे आहे त्यांनी RTO ला जाऊन लवकर काढा जावा, नाहीतर पुन्हा परमिट करतीला. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.